पदाधिकारी कार्यकर्ते हे शक्ति प्रदर्शन नहीं है, ये प्रेमाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे आणि मला ते भेटायला आलेले आहेत, शुभेच्छा मला द्यायला आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। संतोष बांगर यांची लोकप्रियता त्यांच्या मतदार संघामध्ये किती आहे यावरून हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की अगदी सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी त्यांच्या सोबत आलेले आहेत। हिंगोलीमध्ये पूर परिस्थिती असताना देखील, अतिवृष्टी होत असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी संतोष बांगर यांच्याबरोबर आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही विकास कामं असतील, जे काही समस्या असतील, जे प्रश्न असतील ते शासन पूर्णपणे सोडवेल आणि ते सोडवण्यास कटिबद्ध आहे, एवढंच मी या प्रसंगी। काल खासदारांची बैठक, शिवसेना खासदारांची बैठक झाली, त्यामध्ये अनेक खासदारांनी मुद्दा मांडला की शिंदे गटासोबत आता जुळून गेला पाहिजे, भाजप सोबत जुळून गेला पाहिजे। काय वाटतं, आगामी काळामध्ये मनोमिलन होईल का? बघा, याच्यामध्ये शिंदे गट नाही आहे। पहिली गोष्ट तर शिंदे गट नाही, हा बाळासाहेबांच्या विचारांचा गट आहे। बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका आम्ही घेतलेली आहे, त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आणि ज्यांना ज्यांना ती भूमिका जी हिंदुत्वाची जी भगव्याची पटते आहे ते लोक येत आहेत आणि ते समर्थन देत आहेत, पाठिंबा देत आहेत आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत। त्यामुळे त्याचं जर असेल तर त्यांचा तो मोठेपणा आहे। शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्र लिहिलं आहे की भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक कृती व्हायला हवी, विकास कामं जी रखडलेली आहेत ती पूर्ण होती। विकास कामं राज्य सरकार कुठेही प्रलंबित ठेवणार नाही। मग आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना निवडून दिलेलं जे लोकांनी त्यांना अपेक्षित असलेलं काम आमचं सरकार करेल, शिवसेना भाजपा युतीचं सरकार करेल। मी आणि उपमुख्यमंत्री DCM साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्व सहकारी मिळून आम्ही त्यांना न्याय देण्याचं काम करतो। अनेक खासदार तुमच्या संपर्कात? माझ्या संपर्कामध्ये या महाराष्ट्रातले ज्यांना बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालेलो पटलेली आहे ते खूप लोक लोकप्रतिनिधी पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत। ते मला सांगतायत की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे, एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो। राष्ट्रपती पदाची जी निवडणूक होते आहे यामध्ये एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू हे कॅन्डिडेट आहेत आणि आमच्या सर्व 50 लोकांचं समर्थन त्यांना आम्ही दिलेलं आहे। त्यांच्या पाठीशी आमचे सर्व 50 लोक आहेत। किंबहुना या महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांचं देखील तेच म्हणणं आहे की एक आदिवासी महिला एक उमेदवार म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कॅन्डिडेट म्हणून त्यांच्या मुर्मू मॅडम, द्रौपदी मुर्मू मॅडम यांना दिलेला आहे। खरं म्हणजे आदिवासी समाजाला हा न्याय देण्याचा एक मोठा निर्णय आहे, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा मोठा निर्णय आहे, त्यामुळे त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे। संपूर्ण राज्यभरात पुराची परिस्थिती आहे, पूर परिस्थितीमध्ये मी आणि उपमुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीला गेलो होतो, तिथल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। त्या ठिकाणी सर्व लोकांची काळजी घेण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत, कुठेही काही कमी पडणार नाही, जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात। यंत्रणा संपूर्ण अलर्ट आहे, मी सकाळपासून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आहे, तिथे आमची यंत्रणा अलर्ट आहे, कुठेही काही दुर्घटना होणार नाही याची सर्व काळजी आम्ही घेतलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी दुर्घटना होते आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत देखील देतो। आज मला आमदार रमेश बोरणारेंचा फोन आला होता, त्यांच्या कन्नड मतदारसंघामध्ये 4 लोकांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे। झालेली घटना दुर्दैवी आहे, शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत त्यांना आम्ही जाहीर केलेली आहे, जखमींना देखील मदत जाहीर केलेली आहे। त्यामुळे शासन
हे लोकांच्या बरोबर आहे, लोकाभिमुख सरकार या ठिकाणी काम करत आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। त्याचबरोबर आज आपण जे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना 50,000 जी रक्कम देय होती त्यामधून जे पूरग्रस्त जे शेतकरी आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले त्यांना यामधून वगळलं जाईल का, अशा प्रकारची शंका, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता। मला कालच खासदार धैर्यशील माने भेटले, आमदार प्रकाश आबिटकर भेटले,